गोष्ट भूताची हाय गाईज, मी नैना. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या स्पेशल ब्लॉगमध्ये भूताची गोष्ट. गाईज, ही जागा अत्यंत भयानक आहे आणि इथे संध्याकाळी 7 नंतर येण्यासाठी पूर्णतः बंदी आली आहे. परंतु मी स्पेशली ही जागा तुम्हाला दाखवण्यासाठी आज हा लाईव्ह ब्लॉग केलेला आहे. मित्रांनो, असं म्हणतात की या जागेवर संध्याकाळी जो येतो तो गायब होतो आणि सकाळी मिळतो तो फक्त त्याचा मोबाईल. आहे की नाही भयानक आणि सोबत इंटरेस्टिंगसुद्धा. गाईज, आपण अशाच एखाद्या भूताला इकडे भेटण्यासाठी आलो आहोत. बघूया, एखादं भूत आपल्याला इकडे सापडतं का, आपल्याला त्याच्याशी बोलता येतं का. मी खूप क्युरियस आहे तुम्हाला ही जागा दाखवण्यासाठी. गाईज, तुम्ही पाहू शकता की इथे किती अंधार आहे. लिटरली इथे खूप अंधार आहे आणि इथे चिटपाखरूही नाही आहे. सो प्लीज, मला आता गरज आहे तुम्ही हा व्लॉग बघण्याची आणि तुमच्या कमेंट्सचीसुद्धा गरज आहे मला. तुम्हाला हवं आहे ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता या जागेच्या संदर्भात. सो गाईज, प्लीज तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज तुमच्या कमेंट्स येऊ द्या. तुमच्या कमेंट्सची माझ्या चॅनलला खूप गरज आहे गाईज. सो गाईज प्लीज, येस येस येस, खूप साऱ्या लाईक्स येतात आपल्याला. थँक्यू मित्रांनो, थँक्यू 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 व्हेरी मच. आणि पहिली कमेंट आहे अवनीची. शी इज सेइंग दॅट आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग गर्ल. थँक्स अवना, थँक्यू थँक्यू व्हेरी व्हेरी मच. अँड इट्स ऑल बिकॉज ऑफ यू गाईज, थँक्यू. सेकंड कमेंट आहे, तुला भीती वाटत नाही का. खरं तर मला खूप भीती वाटते, थोडीशी भीती नाही पण वाटत आहे. बट येस, आय एम अ स्ट्रॉंग गर्ल आणि हा स्ट्रॉंगनेस दाखवत मी तुमच्यासाठी इथे ही हॉन्टेड प्लेस घेऊन आलेली आहे. मला फमलिंग पण होतं आहे गाईज, कारण की इथे खूप थंड वातावरण आहे. खरं तर येस गाईज, एक अजून कमेंट आहे, थँक्यू फॉर शोईंग अस अ हॉन्टेड प्लेस. थँक्यू गाईज. खरं तर तुम्ही बघू शकता इथे कुठलेही भूत किंवा कुठलीही भानगड नाही आहे. भानगड सारखी किती शांत आणि सुंदर जागा आहे, तुम्ही बघू शकता. इट्स रिअली ब्युटिफुल गाईज. येस. अजून विचित्र कमेंट आहे, तुम्ही पण खूप सुंदर आहात. थँक्यू थँक्यू. काय म्हणणं आहे मग तुमचं त्याच्यावर? माझं पण लग्नाचं चालू आहे, तुमचं काय मत आहे? ओ मिस्टर, माझं काही मत नाही आहे. इथे एखादी चेटकिन किंवा हडळीन सापडली ना तर तिला तुमचा फोन नंबर देईन. ओके गाईज, एक व्यक्ती आपल्याला इथे दिसतात, आपण त्यांना भेटूया. दादा दादा, तुम्ही इकडे कसे काय? 7 नंतर इथे यायला बंदी आहे. आणि तुम्ही काय करताय? तुम्हाला कधी इकडे भूत दिसलं का? तुम्ही लाईव्ह आहात आता माझ्याबरोबर, प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांगा. दादा लाजू नका दादा, प्लीज. थोडेसे दादा विचित्र वाटतात बट येस दादा, प्लीज सांगा आम्हाला. येस दादा बोला. दादा बोला, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? दादा, वाचवा मला, वाचवा दादा. Oh God.